नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आपण आलो आहोत नागपूरमधल्या प्रसिद्ध अशा कोराडी माता मंदिराला, म्हणजे महालक्ष्मी मंदिरामध्ये, आणि आपण दर्शन घेणार आहोत महालक्ष्मी मातेचं. तर चला जाऊया. शहरापासून साधारण 13 ते 14 किलोमीटर अंतरावर असलेलं आई जगदंबेचं, अर्थातच महालक्ष्मीचं, कोराडी मातेचं हे मंदिर अतिशय भव्य दिव्य कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला एक अर्धा किलोमीटर आतमध्ये जावं लागतं. आणि आतमध्ये गेल्यानंतर इथं समोर आहे ते म्हणजे पार्किंगचं तिकीट काउंटर, ज्या ठिकाणी पार्किंगची किंमत आहे 30 रुपये फोर व्हीलरसाठी. पार्किंगचं तिकीट काढल्यानंतर इथे समोर वाहन पार्क करण्यासाठी आपल्याला जागा आहे. दोन वाहनतळ आहेत, एक तिकडे आहे आणि एक हाय आहे, परंतु हा जरा मंदिराच्या जवळ असल्यामुळे मी प्रेफर करेन की याच ठिकाणी वाहन पार्क करा, आणि इथून पुढे आपल्याला एक साधारण 200 मीटर मंदिर गाभाऱ्यापर्यंत चालावं लागतं. लहान मुलांना मंडळी इथे खेळण्यासाठी असं बऱ्याच प्रकारे सुविधा आहेत, म्हणजे या बाजूला आहे ते मुख्य मंदिर आणि इकडून आहे ते एंट्रन्स. खूप प्रशस्त आणि प्रचंड असा मोठा परिसर आहे या मंदिराचा, आणि कमान अतिशय आकर्षक आहे. खूपच भव्य दिव्य मंदिर, नक्षीकाम सुद्धा छान आहे. त्या बाजूने एंट्री दिसते. इकडून एंट्री, खूप छान मंदिर आहे, खूप छान. असेल तर हा आहे कोराडी माता देवीचा, म्हणजे महालक्ष्मीचा गाभारा, आणि आतला आहे हा सभा मंडप. याची गडण बघा अतिशय छान आहे, आणि एक उत्तम वास्तुकलेचा नमुना म्हटलं तरी काही अडचण येणार नाही. या ठिकाणी मोबाईल अलाउड आहे बाहेरच्या सभा मंडपांमध्ये, म्हणून आपण शूट करत आहोत. आपण तसं विचारलं आहे की ते अलाउड आहे का, त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ते सभा मंडपामध्ये तुम्ही मोबाईल वापरू शकता. लक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पुढे रामटेक किल्ल्यालाही जाऊ शकता, तसेच पेंच अभयारण्यसुद्धा पुढच्या बाजूला आहे, किंवा नागपूर शहरानगर लगत असणारे इतरही पर्यटन स्थळं तुम्ही पाहू शकता. निवासासाठी या ठिकाणीसुद्धा भक्त निवास आहे, या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता. तर मंडळी, हा होता आपला कोराडी माता विशेष व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.